में कैसे एक्सीडेंट हुआ? घटने का वाले जैसा जैसा एक्सीडेंट का आवाज आया हम लोग भागा, पहले देखा तो ट्रक वाला कुचल के चले गया, मैं सिग्नल को देखा 22 सेकंड बाकी था, रेड सिग्नल था 22 सेकंड बाकी था, तो फिर 22 सेकंड हाँ भागे हम लोग, पहले ट्रक वाले को पकड़े, फिर यह आया, बच्चा भी गया और उसका बाप भी गया। फिर कहाँ लेके गए, कैसे पता चला? वो तो हॉस्पिटल लेके गए ना, उसकी फैमिली आई, पुलिस आए, हॉस्पिटल लेके गए राजा, वो कोई कुछ भी नहीं, यहाँ की सेवा ये वो कुछ भी नहीं, बाद में हम लोग मैं बोला हेलमेट के लिए हमको बोलेगा, इसको हमको बोलेगा, बाकी कुछ भी नहीं, पुलिस वाला हमारे आंग पे आ रहा था, फिर मैं बोला रोड बंद करो और क्या करेगा। बार बार यहाँ पे ऐसे एक्सीडेंट होते हैं बार बार, इधर लोग इधर के हॉस्पिटल तर भुयारी मार्गाचं पण आहे, शरद पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं होतं, पण अजून भुयारी मार्ग पण झालेला नाही आहे, आंदोलनं झाली, ॲक्सिडेंट झाल्यावरच फक्त आंदोलन होत आहे। ॲक्च्युली कसं आहे की ह्या आजूबाजूला आहे ना सर्व शाळा आहेत आणि हे सर्व क्रॉसिंगचा रोड तिथे आहे आणि त्या मेन स्पॉटवरती आत्तापर्यंत कमीत कमी 4-5 जण मेलेले आहेत आणि आज देखील एक लहान मुलगा आणि त्याचे वडील त्या ठिकाणी एक माणूस त्या ठिकाणी एक्सपायर झालेला आहे। या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 2016 ह्या भुयारी मार्गाचं उद्घाटन या ठिकाणी आपले पवारसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी स्थानिक नगरसेविकांनी केलं, परंतु आज देखील त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे, त्या जे रस्ता आहे तो एकदम हे आहे, त्याच्यामध्ये त्या बाईक स्लिप होतात, तिथे देखील कोणी काळजी घेतलेली नाही आहे आणि तो जो रस्ता आहे क्रॉसिंगमध्ये मुलं त्या ठिकाणी येत जात असतात, ह्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, परंतु तसा कुठलाही प्रकार होत नाही। आज आपण पाहिलं तर इथं रस्ता रोको केलेला आहे, परंतु फक्त त्या ठिकाणी असं काही घटना घडली तरच ह्या गोष्टी इकडे लक्ष दिलं जातं, अन्यथा त्याच्याकडे कोणीही पाहत नाही। ह्या ठिकाणी माझी विनंती आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, की अशा एक ठिकाणी ज्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत, लोक मरत आहेत, त्या ठिकाणी तरी रस्ते नीट ठेवा। आता तुम्ही त्या स्पॉटला पाहिलं, ती बाईक स्लिप झालेली आहे, तिची हे आहे रस्त्याच्या बाजूची सिमेंट रोड आणि खालचा रोड, त्याच्यावरती ती स्लिप झालेली आहे, तो देखील तुम्ही स्पॉट व्यवस्थित ठेवू शकणार नसाल, त्या ठिकाणी माणसं मरत आहेत, अशा ठिकाणी देखील आपण जर लक्ष देणार नसेल तर काय होणार आहे इथे? हाच प्रश्न खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला या ठिकाणी पडलेला आहे, त्या ठिकाणी सामान्य जनतेचा आक्रोश हा बरोबरच आहे।